सुरुवातीला भाजपला धक्के बसल्यानंतर आता भाजपने इतरांना धक्के द्यायला सुरुवात केली आहे आणि हे धक्के साधेसुदे नसून समोरच्या पक्षांची झोप उडवणारे आहेत भाजपचे मंत्री आमदार इतर पक्षात गेले त्यामुळे भाजप संकटात सापडला असं बोललं जात होतं मात्र त्यानंतर भाजपने इतर पक्षातील नेते फोडत सगळा कसूर भरून काढला आता तर त्यांनी काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील मोहिमेचा चेहराच फोडलाय काँग्रेसच्या लडकीहू लडसत्तीहू या मोहिमेचा चेहरा असलेल्या प्रियंका मौर्या यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे प्रियंका मौर्या या प्रियंका गांधी यांच्या जवळच्या मानल्या जातात उत्तर प्रदेश महिला काँग्रेसच्या त्या प्रदेश उपाध्यक्षही होत्या मी काँग्रेससाठी खूप काम केलं परंतु तिकीट वाटप पूर्वनियोजित होतं मी एक पात्र उमेदवार होते परंतु मला तिकीट दिलं गेलं नाही असं त्यांनी पक्ष सोडताना म्हटलं आहे लडकी लढ लडसक्ती हू ही काँग्रेसची घोषणा आहे पण काँग्रेसने मला निवडणूक लढवण्याची संधी दिली नाही असंही त्यांनी म्हटलं विशेष म्हणजे या मोहिमेच्या घोषणा पत्रावर प्रियंका मौर्यांचा फोटोही लावण्यात आला आहे काँग्रेसने तिकीट न दिल्याने यांनी पक्षाच्या एका कार्यकर्त्यावर तिकिटासाठी पैसे देण्याचा आरोप केला होता त्यानंतर काँग्रेस पक्ष महिला विरोधी आणि ओबीसी विरोधी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तारखा जवळ आल्या आहेत राजकीय पक्षांनी निवडणुकांपूर्वी सर्व तयारी सुद्धा केली आहे प्रचारही जोरात सुरू आहे अशात अनेक मोठ्या चेहऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपले पक्ष बदललेले आहेत बुधवारी समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि मुलायमसिंह यादव यांच्या सून अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसच्या लडकीहू लडसत्तीहू या मोहिमेचा चेहरा असलेल्या प्रियंका मौर्या यांनी देखील भाजपचा झेंडा हाती घेतला आहे उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील मतदान हे दहा फेब्रुवारीला पार पडणार आहे मात्र त्याआधी बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत उत्तर प्रदेशात भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी अशी थेट लढत होणार असंच दिसतंय त्यामुळे एकमेकांचे नेते फोडण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केले जात आहेत त्यामुळे आगामी काळात आणखीन काय काय पक्ष बदल होतात का आणि निवडणुकीत कोण जिंकतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे या निवडणुकीबद्दल आणि होणाऱ्या पक्षांतराबद्दल तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद